तालुक्यातील सर्व तमाम नागरिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 17व्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। गलिच्छ राजकारण सोडूया, चला मनसेला साथ देऊया। शुभेच्छुक सागर दिनकर सुतार, पलूस तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना। नमस्कार, मी सागर सुतार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पलूस तालुका अध्यक्ष। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन हा 9 मार्च रोजी आहे। पलूस तालुक्यातील तमाम नागरिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 17व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। बंजारा ऊसतोडणी मजुरांची संतगाव पालावरती होळी, लोकगीतातून लोकसंस्कृतीचे दर्शन। भारतीय समाज हा उत्सवप्रिय समाज आहे। या समाजामध्ये अनेक जाती पंथ संप्रदाय आपापल्या मान्यतेप्रमाणे विविध सण व उत्सव साजरे करीत असतात। संपूर्ण भारतात विखुरलेला व स्थिरावलेला बंजारा समाज हा भारतातील प्राचीन समाजांपैकी एक आहे। या समाजामध्ये अनेक सण व उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात। होळी उत्सव हा बंजारा समाजाचा एक प्रमुख उत्सव आहे। दांडी पौर्णिमेपासून गुढीपाडव्यापर्यंत बंजारा समाज होळी साजरी करतो। बंजारा समाजात होळीचा सण अगदी दिवाळी सारखाच साजरा होतो। लोकगीत हे बंजारा समाजाच्या लोकसंस्कृतीचे खास आकर्षण। पाल, होळी दहन, धुंड, फाग वगैरे हे बंजारा होळी उत्सवाचे प्रमुख घटक आहेत। दांडी पौर्णिमेला दांडो गाडून होळी उत्सवाच्या वातावरण निर्मितीस सुरुवात होते। साधारणतः महिनाभर तांड्यात डफड्याचे स्वर घुमू लागतात। मुळातच कष्टकरी असलेला हा समाज दिवसभर परिश्रम करून दमून भागून आल्यानंतर डफडा हा पारंपरिक वाद्याच्या गजरात रात्री होळी गीते गाण्यात व नाचण्यात रंगून जातो। सध्या पलूस तालुक्यात ऊसतोडणी हंगाम जोमाने सुरू आहे। या निमित्ताने जालना जिल्ह्यातून ऊसतोडणीसाठी कामासाठी आलेला बंजारा समाज पालावरती नाचून लोकगीते गाऊन होळीचा सण साजरा करताना पाहायला मिळाले। सण असा असतो की होळी हा सण खूप सुंदर असतो। आमच्या सणामध्ये जे आहेत की आमचे बाया माणसं सगळे गडी हे सर्व असे हलकीच्या तालावर नाचतात आणि आमची जे पहिले पहिण्याची संस्कृती जी आहे ती संस्कृती आमची आतापर्यंत जतन केलेली आहे आणि त्यामुळे आम्हाला होळी या सणाचा अभिमान आहे। काय काय करतात सणानिमित्त? आमच्या सणानिमित्त आमचं हे सण की तुमच्या लोकांना वाटतं की आम्ही तुम्हाला अडवलं हलकी घेऊन, ती आमची पहिल्यापासूनच जी प्रथा आहे गाजवलेली आहे आमच्या समाजाने। तर तुम्हाला वाटतं की बा हे मारत्यात हे त्यात हे यांचं बरोबर नाही, पण जे आमचं आहे ना ते पहिल्यापासून जे चाललंय तेच रीतिरिवाजाप्रमाणे आम्ही करत येतोय। मग सणाला काय काय करता घरात? सणाला घरात मी जेच आता सण करतोय आपण खायला जे करतोय समजा पुरी भजे पोळी हे सगळं सर्व काही। मग आज दुर्ग्याच्या दिवशी बोकड्या कापतोय। आज बोकड कापतो आणि हलकी घेऊन आमची संस्कृती जतन करतोय आम्ही। आणि आमची जी प्रथा आहे तुम्हाला पैसे मागण्याची ही काय भीक मागण्याची प्रथा नाही आहे, ही जी संस्कृती आहे पहिल्यापासून ती जतन करत आलेलो आहे। ते शेवालाल महाराजाचे गाणे म्हटले आम्ही, त्याच्यात जसे त्यांनी आधी केलेले जे काही गुण आहेत ते त्याच्यात आम्ही सांगितले। आणि सीतेचं काय तर सांगत होता? सीतेचे वनवासाला गेलेले जे तिथे त्यांना काल बोकड्या कापला होता। तुम्हाला हे नाचताना कसं वाटतं? छान वाटते। असं आमचे जसं आमच्यात हे होळी सण मोठा आहे त्याच्यामुळे आम्हाला हे छान वाटते। आणि आम्ही या होळी सणाला मुद्दाम असं नाचणारच, हलकी वाजवणार आणि नाचणार।